धुळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच पळापळ झाली आहे. सभा मंडपासमोर पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. त्यामुळे उपस्थितांनी वॉटरप्रूफ मंडपाकडे धाव घेतली आणि पाण्याने व्यापलेलं अनेक लोकप्रतिनिधींना प्रवाहित पाण्यात मंडपामध्ये बसावं लागलंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी उशीर होत असल्यानं मंत्री गिरीश महाजन यांनी अध्यक्षीय भाषण सुरुवातीलाच उरकलंय. दरम्यान खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचं विमान जळगावकडे वळवण्यात आलं. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, एक महत्त्वाची अपडेट समोर येते. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी उशीर होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे खराब वातावरणामुळे त्यांचं जे विमान आहे ते जळगावकडे वळवण्यात आलेलं आहे. तर आजची त्यांची जी धुळ्याची सभा आहे ती होणार आहे की नाही? निश्चितच सभा सुरू आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी येणार आहेत. मात्र रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. गेल्या एक वाजेपासून या ठिकाणी धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान जळगावकडे वळवण्यात आलेलं आहे. जळगावला ते लँड झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे सूत्रांकडनं आणि तिथून ते बाय कार हे या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी येणार आहेत आणि त्यांना येण्यासाठी 1 ते 1.5 तासापर्यंतची वेळ लागू शकते अशी माहिती आहे. मात्र मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार हे निश्चित आहे. आता सद्यस्थितीत अध्यक्षीय भाषण गिरीश महाजन यांचं सुरू आहे. गिरीश महाजन यांनी प्रसंगावधान ओळखत लोक ताटकळत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचं कार्यक्रमाच्या सर्वात शेवटी होणारं भाषण गिरीश महाजन यांनी आता सुरू केलेलं आहे आणि गिरीश महाजन आता विविध मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडत आहेत. मात्र या दरम्यान मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमासाठी येण्यासाठी प्रचंड उशीर होत असल्यामुळे उपस्थितांमध्ये नाराजी देखील दिसून येत आहे. नागरिक या ठिकाणी सकाळपासून जमलेले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांची येण्याची 1 वाजेची वेळ होती, आता 2:30 वाजायला आलेली आहेत. असं असतानाही मुख्यमंत्री येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थताही दिसून येत आहे. प्रशासनाच्या बाजूने सगळी तयारी करण्यात आलेली असली तरी मुख्यमंत्री वेळेवरती येत नसल्याने आणि हवामानातील झालेल्या अचानक बदलामुळे त्यांना उशीर होत असल्याची स्थिती आता इथे दिसून येत आहे. नक्कीच, धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचं विमान हे जळगावकडे वळवण्यात आलेलं आहे. मात्र तिथून ते पुढच्या 1.5 तासात धुळ्यामध्ये पोहोचतील आणि त्यांचं पुढचं भाषण देखील होणार आहे, पुढची सभा देखील होणार आहे अशी महत्वाची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली. सह्याद्रीची उंची म्हणजे 24